झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। माझा राज्य सरकारला एकच प्रश्न आहे की मागील दीड वर्षापासून सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने काय ठोस पाऊल उचलले ज्यामुळे समाधान होईल, विद्यार्थ्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे। माझा राज्य सरकारला पुनः एक प्रश्न आहे की आपण आम्हाला न्याय देणार का लाठ्या देणार? कृपया ही लाठ्याकाठ्याची आपण भाषा बंद करावी, तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा। तसेच माझ्या सहकार्यांना देखील आवाहन आहे की आपण सर्वजण मिळून जो देशाला व जगाला आदर्श घातला होता त्या आदर्शाप्रमाणे शांततेने काम करू। परंतु माझ्या समाजाचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये चारही पक्ष आलटून पलटून सत्तेत आले, एकही पक्ष मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने घेत नाही। ह्या दुर्दैवामुळेच आज माझ्या भावांना माझ्या भगिनींना लाठ्याकाठ्या खावं लागल्या। या घटनेचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।